एका आदिवासी पाड्यातल्या भगिनीवर अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वेळ यावी. श्रीमती वंदना भुदर या भगिनीला घरीच तिची प्रसूती झाली आणि अध्यक्ष महोदय तिला एक मुलगा एक मुलगी दोन अपत्य झाली. दुर्दैवानी त्या दोघांचाही मृत्यू झाला. अध्यक्ष महोदय दवाखान्यामध्ये नेण्याच्या करता तिथं रस्ता नाही. दवाखान्यामध्ये तिथं ॲम्ब्युलन्स बोलवली तर तिथं ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही. आणि मुख्यमंत्री महोदय हे किती दिवस आपण सगळ्यांनी चालवायचं? कधी ह्या बाजूचे लोक मंत्रिमंडळात असतात, कधी त्या बाजूचे लोक मंत्रिमंडळामध्ये असतात. किमान ह्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं करोडो रुपयाची वेगवेगळी कामं चाललेली आहेत. परवाच आपण आणि मुख्यमंत्र्यांनी 50 का 60 हजार कोटी रुपये उभे करायचा निर्णय MMRDA का कुठल्या तरी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये घेतला. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, तेही चालूच असलं पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय ह्या अशा प्रकारच्या आमच्या आदिवासी भगिनींची दुर्दैवी अवस्था त्या ठिकाणी होती. त्यांची दोन्ही अपत्य शेवटी त्यांना झोळीतनं घेऊन जायचा प्रयत्न झाला, परंतु तोही सक्सेस झाला नाही. आणि त्याच्यातून आपण सगळे अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय आणि ते दोन निष्पाप बालक, काही त्यांचा दोष नाही, परंतु तिथं सोय आरोग्य खात्याची नाही म्हणून ते मृत्युमुखी पडतायत. त्याच्यामध्ये एक मुलगा होता तो दगावला. तो नवजात बालकाचं वजन अवघं 1 किलो 200 ग्रॅम आणि त्या दुसऱ्या मुलीचं वजन 2 किलो अशा प्रकारचं होतं. अध्यक्ष महोदय अक्षरशः आपल्या महाराष्ट्राला लाजीरवाणं आणणारी अशा प्रकारची ही बाब आहे. आणि माझं ह्या लक्ष स्थगनाच्या निमित्तानं सभागृहालाही सांगणं आहे, राज्याच्या प्रमुखांनाही सांगणं आहे की या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा मरकटवाडी पाड्यामध्ये देखील 14 ऑगस्टला एका गरोदर भगिनीला झोळीतून दवाखान्यामध्ये न्यावं लागलं. अध्यक्ष महोदय त्याचे सगळे पेपर सगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. अशा प्रकारच्या बातम्या येतात. पाठीमाग आदित्य ठाकरे मंत्री असताना पण तिकडच्या एका भागामध्ये असाच पूल नव्हता, तेव्हाच लाकडावरून म्हणजे एका बांबूवरून या भागातनं त्या भागात जायला लागायचं. तो नंतर पूल तुटला. त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही तो पूल बसवण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी दिले. माझी विनंती आहे, तो बसवला, मान्य आहे तो बसवला, परंतु अजून पालघर जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये हीच दुरावस्था आहे. तर ती दुरावस्था दूर करण्याच्या करता आपण काही ठोस निर्णय घेऊन बाबा ह्या वर्षभरात आपण हे सगळी दुखणी दूर करू अशा पद्धतीचा सरकार त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे का? आणि हे दुर्दैवाचं दुष्टचक्र थांबणार किती याचा उद्धार सभागृहाला सरकारने दिला पाहिजे असा अध्यक्ष महोदय माझी मागणी. विषय गंभीर आहे, विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. अशा घटना यापूर्वी देखील घडल्या होत्या आणि ही जी कालची परवाची जी घटना आहे अतिशय दुर्दैवी आहे. शासन या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे आणि मी विरोधी पक्षनेत्यांना आणि सभागृहाला सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस अशा घटना निदर्शनास येतात त्या त्यावेळेस शासन गांभीर्याने त्याचा विचार करतं, उपाययोजना देखील करतं. परंतु या आदिवासी बहुल भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था असेल, काही पूल असतील, या सगळ्याचाच एक सर्वकष विचार करून पुढच्या तातडीने याच्यावर सर्व उपाययोजना केल्या जातील, जेणेकरून कुठल्याही आदिवासी महिला भगिनीचा किंबहुना तिच्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू होणार नाही, अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत. या बाबतीमध्ये शासन तात्काळ याप्रमाणे गांभीर्याने नक्की घेईल आणि त्या बाबतीत लवकरात लवकर आपण त्याचा निर्णय घेऊ.